33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली. फडणवीस सरकार काळात मुनगंटीवारांनी भ्रष्टाचार केला असा आरोप करण्यात आलाय. पंचायती होत्या, जिल्हा परिषद होत्या, विविध MIDC पासून विविध विभाग होते, पण तरीही एक खबरदारी घ्यावी यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक तालुक्याचा एक समिती तयार केली आणि या समितीने आपल्या तालुक्यात होणारी वृक्ष लागवड हे त्या त्या ठिकाणच्या आमदारांनी लक्ष ठेवावं. कारण एक गोष्ट खरी आहे, वृक्ष लावल्यानंतर त्याच्यामध्ये 5 वर्षात 65% वृक्ष वाचतात, 35% मर होते आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे. आता काही लोकांचा गैरसमज असा झाला की झाडं लावली म्हणजे 100% त्या वर्षी पासून पुढच्या 5 वर्षापर्यंत जगतील का, तर जगत नसतात. 35% मर असते, पण याचा अर्थ असा नव्हे. ज्या ठिकाणचं जे रोपटं मरतं किंवा जे रोपटं नष्ट होतं त्या ठिकाणी दुसरं रोप लावावं लागतं. पण आरोप केले, मग महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी, मी स्वतः उभा राहिलो आणि सांगितलं समिती करा, आवश्यकता असेल तर 5 न्यायमूर्ती गावा, कारण हे ईश्वरीय कार्य आहे. या ईश्वरीय कार्याला कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता कामा नये, हे आजही रेकॉर्डमध्ये विधानसभेचे आहे. मग 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं, खूप त्यांनी याच्यामध्ये चर्चा केली, पण काही सापडू शकत नव्हतं, कारण यामध्ये काही जागेच नव्हतं. आणि गैरसमज काही ठिकाणी तर असे होते की एका ठिकाणी मियावाकी म्हणजे जपानची वनगावण्याची ही पद्धत आहे, ज्याला आपण आता अटल आनंद घनवन म्हणतो. एका एकरमध्ये साधारणतः नॅचरली आपण 400 झाडं लावतो, 400 ते 600. इथं मात्र विविध प्रकारचे 13,000 झाडं एका एकरमध्ये लावायची ही नवीन पद्धत जपाननी विकसित केली. आता काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या क्षेत्रात वनविभागाची जमीन कमी आहे आणि म्हणून काही लोकांनी मियावाकी म्हणजे अटल घनवन लावलं त्याच्यावरही टीका केली, इतक्या जवळ झाडं लावतात का. आणि आज जर तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर तुम्हाला इतकं सुंदर दाट जंगल तयार झालं आहे की आतमध्ये मनुष्य जाऊ शकत नाही आणि सरपटणारे प्राणी आहे, जीवजंतू आहे, पक्ष्यांचे तिथं पक्ष्यांचा निवास अधिवास झाला आहे. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा सर्व आंदोलनामध्ये न समजता जेव्हा आपण गालबोट गावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे मग जेव्हा अहवाल येतो त्या अहवालामध्ये तुम्ही काहीच तुमचं मत जे आहे ते वरकरणीच मांडू शकता, त्या संदर्भात काहीही मत व्यक्त करता येत नाही. हां, एक गोष्ट असू शकली असती की एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतनी वृक्ष गावताना तिथं काही त्या संदर्भात अनियमितता असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण या वृक्ष लागवडीलाच एकूण गालबोट गावण्याची जी काही भूमिका होती ती उचित नव्हती, कारण यामध्ये टेंडर प्रोसेस नव्हती. यामध्ये स्थानिक ठिकाणी MIDC असेल, स्थानिक ठिकाणी नगरपरिषदा असेल, महानगरपालिका असेल, यांनी हा कार्यक्रम करायचा होता आणि आम्ही सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर तयार केलं आणि या सॉफ्टवेअरमध्ये याची नोंद घ्यायची, जी आजही व्हिडिओ स्वरूपामध्ये आहे, आजही लोकांना ते बघता येतं. आणि लोकांनी त्यांची साईट त्या जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीची वृक्ष लावलीत आणि आज त्याची उंची किती झाली हे आजही बघता येतं. पण न बघता अशा पद्धतीने ज्या समितीचं गठन जबरदस्तीने करायला लावलं होतं आणि 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांना संधी होती की 2 वर्ष 8 महिने याच्यात काहीतरी काढता आलं असतं, पण 2 वर्ष 8 महिने काहीही काढता आलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.